या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे इम्यून फिट टॅबलेट, इम्युनिटी पॉवर कोविड 19 शी लढण्यासाठी एक पूरक आयुर्वेदिक औषध, आताच ऑर्डर करा। प्रेक्षक हो नमस्कार। गेल्या वर्षभरात आपल्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद व प्रेम मिळाले त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो। बातम्यांसोबत नवनवीन कार्यक्रम आपल्यासाठी सादर करावेत यासाठी आमची CNI ची संपूर्ण टीम नेहमीच अग्रेसर असते। असंच काहीसं नवीन घेऊन येत आहोत आपल्यासाठी। आपले गाव आणि आपल्या गावाची कथा, अर्थातच गाव माझा न्यारा, या नवीन कार्यक्रमातून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार। गाव माझा न्यारा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत। आज आम्ही आपणास कोपरगाव तालुक्यातील बॉम्बे नागपूर हायवे लगत असलेल्या गोदेगाव या गावाची सफर करणार आहोत। या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे आराध्य दैवत राजा वीरभद्र मंदिर होय। गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य अशी कमान आहे, त्याचबरोबर गावात सावता महाराज मंदिर, मारुती मंदिर, गणेश मंदिर, राम मंदिर अशा विविध मंदिरांचे सुरेख बांधकाम झालेले दिसून येते। नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण या ठिकाणी गोदेगाव या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपण गाव माझा न्यारेच्या या गोदेगावची सफर करणार आहोत। या सुरुवातीलाच बघूया या गावचं वैशिष्ट्य, या गावचं पूर्ण नावलौकिक असलेलं आणि या गावातील लोकांचं आराध्य दैवत या ठिकाणी राजा वीरभद्र महाराज या मंदिराकडे आपण आलेलो आहोत। या वीरभद्र गोदेगाव येथील वीरभद्र मंदिराच्या बाबतीत आपण आज ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत की हे मंदिर कसं पुरातन आहे, किती वर्षापासून आहे, याची पूर्ण कशा पद्धतीचा हिस्ट्री या महाराजांचा आहे आणि या ठिकाणी कशा लोकांची भूमिका याच्यावर डिपेंड्स आहे, या आपण ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। माझ्या माहितीप्रमाणे जी आख्यायिका आहे ती मी सांगतो। साधारण हे वीरभद्राचं मूळ देवस्थान मिरीमाका तालुका शेवगाव येथील आहे, परंतु दयागाव येथील काकडे परिवारातील एक वीरभद्र भक्त नवलोजी बाबा यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन वीरभद्र महाराज मिरीमाका येथून दयागाव येथे येण्यास तयार झाले, परंतु वीरभद्र महाराजांनी त्यांना एक अट घातली की तुम्ही ज्या ठिकाणी मागे बघाल त्या ठिकाणी मी माझं वास्तव्य करेल। तर ते मिरीमाकेहून त्यांनी इथपर्यंत आले, ते दयागाव शिवारात गेल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण दयागावला आलो, परंतु इथं मागं पाहिल्यामुळं वीरभद्र महाराज गोदेगावच्या शिवारामध्ये स्थापना झाली। त्याच्यानंतर बरेच वर्ष ते तिथं किरळीचं बन उगवलं, पण म्हणजे जास्त प्रसन्न लोकांना जास्त माहिती नव्हती। ह्या जमिनीचे मालक नामदेव नरसू भोकरे यांनी एक दिवस ते झाडं खोदत असताना त्यांना खालून शेंद्राचे हे बाहेर यायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी बाहेर निघाल्यानंतर वीरभद्र महाराजाची स्थापना केली। गावात स्थानिक स्वराज्य संस्था ही ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 वित्त आयोगातून पाईपलाईन, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, शाळा वॉल कंपाऊंड, खडीकरण रस्ते, समाज मंदिरे असे विविध विकासात्मक कामे केली गेली आहेत। विविध योजनांच्या माध्यमातून गावात ठिकठिकाणी हायफ्लेक्स लॅम्प लावले असून गावातून ड्रेनेज लाईन गेलेली आहे। आपल्या गोदेगाव ग्रामपंचायत मार्फत 14 वित्त आयोगामार्फत गावामध्ये पूर्ण आपण पूर्ण मंदिर परिसर असेल, शाळा परिसर असेल, संस्कृती भवन असेल, या ठिकाणी पूर्ण पीव्हिंग ब्लॉक बसून झालेले आहेत। यानंतर उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेलं आहे। गाव पूर्ण 100% हागणदारीमुक्त आपण केलेले आहे। गावामध्ये शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो। गावासाठी
विहीर आणि बोर मार्फत स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो। गावामध्ये शाळा आहे, इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत लोक शाळा आहे। लोकसंख्या साधारण गोदेगावची 3000 आसपास आहे, अंदाजे 3000 आसपास आहे। गावामधील जी मंदिर आहेत ती मंदिर अत्यंत सुशोभीकरण केलेली आहेत। मंदिर आमचे मारुती मंदिर, वीरभद्र मंदिर, आमच्या गोदेगावचे सुपुत्र श्री रामदेवने विशी सर यांनी पूर्ण सुपरविजन केलेले आहे। त्यांच्या देखरेखीखाली हे मंदिर मान्यता आलेली आहे। त्याचप्रमाणे गावामध्ये घरकुल योजना राबवलेली आहे, त्याचप्रमाणे गावामध्ये शौचालय पूर्ण बांधून झालेले आहेत। स्वच्छ खड्ड्याचा उपक्रमही आपण या ठिकाणी राबवलेला आहे। आणि गावात कोपरगाव ते गोदेगाव या ठिकाणी 7 वेळा एसटी बसेस सुद्धा येतात, चांगल्या प्रकारची महामंडळाची सुविधा मिळते। आपण कोरोना महामारीच्या काळामध्ये संसर्गजन्यचा आजाराचा फैलाव होऊ नये याकरता गावामध्ये आपण 1000 बोटल सॅनिटायझरचं घरपोच वाटप करण्यात आलेलं आहे। त्यानंतर हायड्रो पॉवर औषधाची 4 वेळा गोदेगावमध्ये पूर्ण फवारणी झालेली आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला मुबलक पाणी पुरवठा केला जातो, तसेच विना सहकार नाही उद्धार या तत्वावर चालणारी विविध कार्यकारी सोसायटी आहे। या सोसायटीचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाच्या काळातही 80% वसुले आहे। तसेच सोसायटीच्या माध्यमातून गावाला आरो प्लांटचे शुद्ध पाणी पिण्याचे 50 पैसे प्रतिलिटर प्रमाणे पुरविले जाते। त्याचबरोबर सोसायटीने व ग्रामपंचायतीने व्यापारी संकुल बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे। गोरेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेची स्थापना 16/12/1959 रोजी झाली। या संस्थेत 1/4/2019 रोजी मी चार्ज घेतला। चार जाताना प्रथम माझ्या लक्षात आलं की गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। संचालक मंडळाच्या निर्देश जाणून दिले की आपण लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकतो। कर्मधर्म सहयोगाने आम्ही इथं बोर घेतला, बोरला चांगल्या प्रकारचं पाणी लागलं, नाना फना तोटा तत्वावर आम्ही बोर घेऊन त्या पाण्याला आरो प्लांट सुरू केला। या आरो प्लांटला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून 20 लिटर पाणी आम्ही 10 रुपयात समस्त गोदेगावकरांना पुरवलं। त्याचा लोकांना चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। घेणार आहे मी त्याच्या पलीकडे हे पूर्ण झाल्यानंतर खताचं दुकान चालू करणार आहे। भविष्यात आम्ही राशन दुकान सुद्धा संस्थेकडे घेणार आहे। अजून एक गिराण टाकणार आहे, म्हणजे संस्था मोठी करण्याची वाटचाल इकडे जरूर जात आहोत। माझं नाव वत्सलाबाई सुरेभानवारकर। पहिलं आम्ही खूप तकलीफ घेतली पाण्याची, लांब जावं लागायचं, आणता येत नव्हतं, खूप आलवायचे पाण्याची। पण एवढ्या 2 वर्षापूर्वी पाण्याची काही आम्हाला टेन्शनच नाही, भरपूर पाणी येतं, पुढे जायचं नाही, यायचं नाही, काही नाही काही नाही। आमची 2 वर्षापासून पाण्याची खूपच मजा, आम्हाला बळच नळ बंद करून टाकावं लागते, इतकं पाणी येतं। पाण्याची काळजीच नाही, म्हणजे राहिलीच नाही अजिबात। घरपोच आम्हाला पाणी दिलं ग्रामपंचायतची, आम्ही खूप आभारी आहे। आमचं मस्त व्यवस्थित पाण्याचं गावात पोस्ट कार्यालय, तलाठी कार्यालय, मिनी बँक, सेतू कार्यालय, आरोग्य उपकेंद्र असून त्याच्या माध्यमातून गोदेगाव, घोळेगाव, शिरसगाव, उक्कडगाव, आपेगाव, तिलवणी गावामध्ये आरोग्य सेवा पुरविली जाते। चंद्रकला एएनएम उपकेंद्र गोदेगाव येथे 4-5 वर्षापासून कार्यरत आहे। तर हे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र दहीगाव बोलका या पीएससी अंतर्गत येतं। तर या उपकेंद्रामध्ये आरोग्याच्या संदर्भात काही सुविधा किंवा योजना राबवल्या जातात। त्या प्रत्येक महिन्याला या उपकेंद्रांतर्गत 5 गावं येतात, तर एक उक्कडगाव, गोदेगाव, त्याच्यानंतर घोळेगाव, आपेगाव, तिळवणी। शैक्षणिक दालनही उत्कृष्ट आहे, ते म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे। येथील विद्यार्थी व शिक्षक यांनी गावाचे नाव लौकिक केलेले आहे। नमस्ते मेजर साहेब, सलाम। आपण या ठिकाणी सांगू शकाल की या शाळेमध्ये आपण कधी होतात आणि या शाळेबाबतीत किंवा या गावाबाबत तुम्हाला काय वाटतं, हे सगळी उत्सुकता आम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायची लागलेली आहे।
बघा तर आपण यांच्या स्वतःच्या मनाने या ठिकाणी जाणून घेऊया. सर्वप्रथम मी तुमचे चॅनलचे आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे कोरोना आणि पाठीमाग ज्यावेळेस वाढ आली होती त्यावेळेस तुम्ही जे दाखवलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. तुम्ही उत्स्फूर्तपणे काम करत आहात इथं. माझे नाव आहे भागवत रवींद्र भवन. मी या शाळेमध्ये शिकलो आहे 1994 ते 1998 पर्यंत, 4th पर्यंत. त्यानंतर इथं न्यू इंग्लिश स्कूल राजकोल आहे तिथे गेलो. त्यानंतर मी CRPFमध्ये भरती झालो 2009 मध्ये. या शाळेच्या जडणघडणमध्ये असतानाच मी माझ्या मनामध्ये निश्चय केला होता की मला फौजमध्ये भरती व्हायचं आहे आणि तो मी संकल्प मी पूरा केलेला आहे. गावात UK आणि BK अशा दोन महाराष्ट्रात प्रसिद्ध लोककलाकार बँड आहेत. या गावाची लोकसंख्या ही पुरुष 1,058 तर महिला 1,023 अशी एकूण 2,018 इतकी लोकसंख्या आहे. गावात शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. आर्थिक उलाढाल करण्यासाठी मिनी बँक, सेतू कार्यालय, पोस्ट कार्यालय सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे. विशेष म्हणजे गावात सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सर्व सण उत्सव, यात्रा, विकास कामे गुण्यागोविंदाने एकत्र राहून पूर्ण करतात. कॅमेरामॅन बाजीराव निकमसह अमीन शेख, CNI महाराष्ट्र, कोपरगाव. तर प्रेक्षक हो, आज आपण गोदेगाव या गावाची गाव माझ्या न्यारामध्ये सफर केलेली आहे. या गावामध्ये आम्हाला जाताना हे गाव अगदी सर्व जाती धर्माने एकवटलेलं, सर्व एकोपाने राहत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सर्व गोष्टींचा विकास आढावा या ठिकाणी आपण आज घेतलेला आहे. या गावाबरोबरच आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील गाव माझ्या न्यारासाठी. अशा आगळ्या वेगळ्या गावाचा एक इतिहास, आगळी वेगळी चर्चा, आगळी वेगळी माहिती मिळवण्यासाठी लवकरच करणार आहोत आपण पुढील गावची सफर. तोपर्यंत प्रेक्षक हो, नमस्कार, राम राम, पाहत राहा CNI महाराष्ट्रसाठी. अमीन शेखसह